राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय नागरिक विमान वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, इनका नागपुर के कविवर सुरेश भट्ट सभागृह में मराठा समाज की ओर से सत्कार समारंभ का आयोजन किया गया है। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान श्रीमान डॉक्टर राजे मोधोजी भोसले द्वारा दी गई है। नागपुर मध्ये येणाऱ्या 19 तारखेला अधिवेशना पहिल्या दिवशी मराठा समाज बांधवांकडून एक मोठा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि ज्योतिरादित्य सिंधिया साहेब यांचा नागपूरतर्फे आणि विदर्भातर्फे फार मोठा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे। आणि विदर्भाचे संपूर्ण समाज बांधव तसे महाराष्ट्रातील काही समाज बांधव हे सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आणि या कार्यक्रमाचा अध्यक्ष एक संत आशीर्वाद म्हणून जितेंद्रनाथ महाराज अंजनगाव सुद्धीचे पीठाधीश हे या कार्यक्रमाला आशीर्वाद रूपी अध्यक्ष म्हणून यांनी भी आपली स्वीकृती दिलेली आहे। ते या कार्यक्रमामध्ये राहणार आहेत। 19 तारखेला डिसेंबरच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे। सुरेश भट सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या कार्यक्रमामध्ये 3 ते 3,500 समाज बांधव या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतील असा आमचा एक मानस आहे। या सत्राच्या मागचा एकच उद्देश आहे की समाजासाठी सदैव अग्रसर राहून समाज बांधवांची सदैव मदत करत असणारे एकनाथजी शिंदे साहेब झाले किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी बी आरक्षणापासून सर्व मुद्द्यावर समाजाला एक पॉझिटिव्ह त्यांनी त्यावेळेस आम्हाला रिस्पॉन्स दिले। आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे बी एक समाजाचे जे घटक आहे त्यांनी बी भरपूर या क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे। आणि म्हणूनच एक समाजातर्फे जे समाजासाठी अग्रहीन राहून काम करण्याची एक मानस ठेवतात, समाज बांधवांना एक आधार आणि धीर देतात, अशा व्यक्तींचा एक सन्मान सत्कार झाला पाहिजे समाज बांधवांकडनं। म्हणून हा एक प्रथमच मराठा समाजाद्वारे एवढा मोठा सत्कार या नागपुरात विदर्भात होता। त्याचा पाठपुरावा सुरू आहे। आमचे प्रयत्न समाज बांधवांचे समाजांच्या विविध संघटनांचे प्रयत्न सर्व सुरू आहेत आणि लवकरच त्याच्यामधनं काही ना काही एक पॉझिटिव्ह रिझल्ट हा येईल ह्याची आम्हाला पूर्ण आशा आहे। कारण की आता त्या संदर्भात कार्य करणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्रात आले असल्यामुळे हे जरूरी मराठा समाजावरचं बऱ्याचशा समस्या ह्या सुटतील याचा आम्हाला विश्वास आहे। महापुरुषांचा अपमान होत आहे, जे अपमान करत आहे त्यांचे राजीनामे याची मागणी आम्ही केलेली आहे आणि आम्हाला आशा आहे की ही आमची मागणी पूर्ण होईल। आणि त्या संदर्भात जर नाही झाली तर आम्ही त्या प्रकारची पुन्हा आम्ही मागणी ही करू आणि त्याचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करत राहू जिथपर्यंत होणार नाही। सत्ताधारी पाठराग करत आहे म्हणण्यापेक्षा आता मग काय कारवाई झाली काय नाही हे आम्ही त्यांच्याकडनं माहिती घेतो आहे। आम्ही जे पत्र वगैरे दिले त्या संदर्भात आजच कलेक्टर थ्रू आम्ही राष्ट्रपतींना, पंतप्रधान साहेबांना, गव्हर्नर साहेबांच्या आम्ही राजीनाम्याची मागणी केली। त्या संदर्भातलं तिथून पॉझिटिव्ह उत्तर आलेलं आहे की राष्ट्रपती स्वकीय सहाय्यक, पंतप्रधानचे स्वकीय सहाय्यक यांच्यापर्यंत कलेक्टर साहेबांनी ते पाठवलेलं आहे आणि लवकरच त्याचं काही ना काही तिथून आम्हाला पॉझिटिव्ह उत्तर येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे।